मोर ऑन ग्रेप वरील पाठात आपले स्वागत. यामध्ये शिकणार आहोत ग्रेपच्या आणखी कमांड्स आणि उदाहरणे. या पाठासाठी वापरणार आहोत Ubuntu Linux version 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि GNU Bash version 4.2.24. या पाठाच्या सरावासाठी GNU Bashच्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू. तसेच तुम्हाला लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान, ग्रेप संबंधीचे ज्ञान असावे. संबंधित पाठासाठी या वेबसाइटला भेट द्या. आपण एकापेक्षा अधिक पॅटर्न्स देखील जुळवून बघू शकतो. त्यासाठी -e पर्याय वापरावा लागेल. मी grepdemo.txt हीच फाइल वापरणार आहे. समजा सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कोण आहे या संबंधीची माहिती हवी आहे. टर्मिनलवर टाइप करा grep space -e space डबल कोट्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स कोट्स नंतर space -e space डबल कोट्स मध्ये सिव्हिल कोट्स नंतर space grepdemo.txt. एंटर दाबा. अशा प्रकारे आउटपुट मिळेल. समजा चौधरी नावाचा व्यक्ती शोधायचा आहे. वेगवेगळ्या व्यक्ती नावांचे स्पेलिंग वेगवेगळ्या पद्धतीने करतात. यावर उपाय काय? अशा वेळी -e पर्याय -i बरोबर वापरू शकतो. टाइप करा grep space -ie space डबल कोट्स मध्ये चौधरी कोट्स नंतर space -ie space डबल कोट्स मध्ये chowdhari कोट्स नंतर space grepdemo.txt. एंटर दाबा. अशा प्रकारे आउटपुट मिळेल. परंतु नावे इतर अनेक पद्धतीने लिहिता येतात. आपण -e पर्याय किती वेळा वापरू शकतो? आपल्याला यापेक्षा अधिक चांगली पद्धत हवी आहे आणि ती आहे रेग्युलर एक्सप्रेशन्स. रेग्युलर एक्सप्रेशन टेक्स्ट स्ट्रिंग्स जुळवून बघण्याच्या सुटसुटीत आणि लवचिक पद्धती प्रदान करते. विशिष्ट अक्षरे, शब्द किंवा अक्षरांचे पॅटर्न्स. अक्षरांचे रेग्युलर एक्सप्रेशन्स अनेक आहेत. आपण एक-एक करून बघू. कॅरेक्टर क्लास हे चौकटी कंसामध्ये अक्षरांचा संच प्रदान करण्याची परवानगी देते. या अक्षरांच्या संचामधील एक-एक अक्षराशी जुळवून बघितले जाते. उदाहरणार्थ ABC-चा अर्थ हे रेग्युलर एक्सप्रेशन A किंवा B किंवा C अक्षराशी जुळवून बघितले जाईल. चौधरी नाव जुळवण्यासाठी प्रॉम्प्टवर टाइप करा grep space -i space डबल कोट्स मध्ये CH चौकटी कंस सुरू AO चौकटी कंस पूर्ण चौकटी कंस सुरू UW चौकटी कंस पूर्ण DH चौकटी कंस सुरू UA चौकटी कंस पूर्ण R चौकटी कंस सुरू YI चौकटी कंस पूर्ण डबल कोट्स नंतर स्पेस grepdemo.txt. एंटर दाबा. अशा प्रकारे आउटपुट मिळेल. तरी अजून दोनदा ई असलेले चौधरी नाव जुळले नाही. मोठी रेंज नमूद करायची असल्यास आपल्याला लिहावे लागेल. रेंज मधील पहिले अक्षर डॅश शेवटचे अक्षर. समजा एखादा अंक जुळवून बघायचा असेल तर 0 ते 9 लिहावे लागेल. या अक्षरांच्या संचातील एक-एक जुळवून बघितले जाते. ऍस्ट्रिक्स ऍस्ट्रिक्स त्याच्या आधीच्या अक्षराची 0 किंवा अधिक वेळा उपस्थिती सुचवतो. उदाहरणार्थ AB ऍस्ट्रिक्स हे A AB ABB आणि ABBB इत्यादी बरोबर जुळवून बघेल. मीरा नावाच्या विद्यार्थिनींच्या नावाशी जुळवून बघण्यासाठी प्रॉम्प्टवर टाइप करा grep space -i space डबल कोट्स मध्ये m चौकटी कंस सुरू ei
चौकटी कंस पूर्ण asterisk r a a asterisk quotes नंतर space grepdemo.txt एंटर दाबा. अशा प्रकारे आउटपुट मिळेल. डॉट रेग्युलर एक्सप्रेशन कुठलेही एक अक्षर जुळवून पाहतो. समजा एखादा m ने सुरू होणारा चार अक्षरी शब्द शोधायचा आहे. त्यासाठी टाइप करा grep space डबल कोट्स मध्ये m dot 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 space कोट्स नंतर space grepdemo.txt एंटर दाबा. अशा प्रकारे आउटपुट मिळेल. येथे कोट्स मधील स्पेस महत्त्वाची आहे कारण त्यामुळे पाच किंवा अधिक अक्षरांचा शब्द जुळवून पाहिला जाणार आहे. आपला पॅटर्न शोधण्यासाठी ओळीमधील विशिष्ट भाग देखील नमूद करू शकतो. तो ओळीच्या सुरुवातीला असू शकतो. त्यासाठी कॅरेट हे चिन्ह आहे. समजा अशा एंट्रीज हव्या आहेत ज्यांचा रोल नंबर ए ने सुरू होतो. फाइल मध्ये रोल हे पहिले फील्ड आहे. प्रॉम्प्ट वर टाइप करा grep space डबल कोट्स मध्ये कॅरेट साइन ए कोट्स नंतर grepdemo.txt एंटर दाबा. अशा प्रकारे आउटपुट मिळेल. आपण फाइलच्या शेवटी पॅटर्न जुळवून बघू शकतो. त्यासाठी डॉलरचे चिन्ह आहे. 7000 ते 8999 मधील स्टाइपेंड्स शोधण्यासाठी आपल्याला लिहावे लागेल. grep space डबल कोट्स मध्ये चौकटी कंस सुरू 78 चौकटी कंस पूर्ण डॉट 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 डॉलर साइन कोट्स नंतर स्पेस grepdemo.txt एंटर दाबा. अशा प्रकारे आउटपुट मिळेल. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात या पाठात शिकलो एकापेक्षा अधिक पॅटर्न जुळवून बघणे, वेगवेगळी स्पेलिंग्स असलेला शब्द तपासणे, कॅरेक्टर क्लास, ऍस्ट्रिक्सचा वापर, कुठलेही एक कॅरेक्टर जुळवण्यासाठी डॉट वापरणे, फाइलच्या सुरुवातीला असलेला पॅटर्न जुळवणे, फाइलचा शेवटी असलेला पॅटर्न जुळवणे. असाइनमेंट म्हणून y ने सुरू होणाऱ्या आणि पाच अक्षरे असलेल्या एंट्रीजची सूची दाखवा. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगले बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.